कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष संजू परब पीडितांच्या मदत कार्यासाठी दिवस रात्र झटत आहेत. सावंतवाडी शहरात अडकून पडलेल्या शेकडो परप्रांतीयांना त्यांनी स्वखर्चातून जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. स्वतः घशाच्या त्रासानं त्रस्त असताना देखील संजू परब यांचं सोशल फील्डवर्क सुरू आहे. नगराध्यक्ष संजू परब यांनी लॉकडाऊन कालावधीत शहरात नागरिकांनी गर्दी करू नये म्हणून तातडीनं प्रत्येक प्रभागात भाजीपाला विक्रीचं दुकान सुरू केलं. प्रशासनाची मदत घेऊन घरपोच सेवेची देखील व्यवस्था केली. तर शहरात सकाळ दुपार संध्याकाळ जंतुनाशक फवारणीची अंमलबजावणी केली. मॉर्निंग वॉकच्या संदर्भातही कठोर भूमिका घेतली. तर 20,000 मास्कचं मोफत वाटप शहरातील नागरिकांना केलं. लॉकडाऊनमुळं शहरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय अडकले आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. संजू परब यांना हे समजताच त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. शहरात अडकलेल्या सर्व परप्रांतीय लोकांना संजू परब यांनी स्वखर्चातून जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं आहे. त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेणार असल्याची माहिती संजू परब यांनी दिली आहे. भाजपच्या माध्यमातून या मदतीचं वाटप करण्यात आलं. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचं एक पूर्ण देशावर नियोजन चालू आहे आणि त्याच्या नियोजनाचा हा एक भाग आहे. आणि आज आम्ही सावंतवाडी शहरातनं सुरुवात करत आहोत आणि उद्या म्हणजे गार्डनच्या मागे जे राहतात परप्रांतीय त्यांना देणार आहोत. सावंतवाडी शहरात जे गरजू लोक आहेत त्यांना पण आम्ही धान्य वाटप करणार आहोत. त्याबरोबर ह्या तालुक्यामध्ये आम्ही गरजूंना भाजपतर्फे धान्य वाटप करणार आहोत. कारण भाजप पक्षाचा जो मूळ हेतू आहे लोकांची सेवा करा ते आम्ही राबवतोय. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.